नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण देवराई मध्ये एका उभे आहोत आणि या ठिकाणी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। एक सुंदर आपल्या पूर्वजांनी जपलेली व्यवस्था जिचा मूळ हेतु आहे जैविक विविधता जपणं, झाडांची विविधता, वेलींची विविधता, छोट्या खोट्या झुडपांची विविधता, जमिनी सरपण वाढणाऱ्या गवतांची विविधता आणि सगळ्याच्या आजूबाजूला ह्या सगळ्याच्या आधाराने राहणारी पक्ष्यांची, प्राण्यांची, जंगली स्वापदांची ही देखील विविधता आणि त्याबरोबर ज्या अजैविक अजीविक अशा प्रकारच्या गोष्टी आहेत, निर्जीव आपण ज्याला म्हणतो अशा गोष्टी आहेत त्यांची विविधता आहे। किती प्रकारचे खडक आहेत, किती प्रकारचे या ठिकाणी रासायनिक संयोग असतील, मागच्या वेळेला नदी वादीचा छान आवाज येतो आहे आणि बालकवींची कविता आहे श्रावण मासाबद्दलची, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे तोहीकडे। आपण जे श्रावण महिन्यामध्ये अशा एखाद्या देवराईमध्ये उभे राहतो तर खरोखर तो श्रावण जो काही आहे हा मूर्तिमंत आपल्यापुढे साकार होताना आपल्याला दिसतो। कुठेतरी ढगामध्ये फोट निर्माण होते, त्यामधून सूर्याचा कवडसा येतो आणि छान इंद्रधनुचा गुळफळी या ठिकाणी विणलेला हा आपण पाहत असतो। एकूणच हे जे सगळं सृष्टी सौंदर्य आहे हा सौंदर्याचा एक आस्वादात्मक अशा तऱ्हेचा भाग झाला, पण या सगळ्या सौंदर्याला या वैविध्याला एक शास्त्रीय कारणही आहे। ती जी अलीकडे आपण शास्त्रीय परिभाषेमध्ये जैविक विविधता इंग्रजीमध्ये बायोडायव्हर्सिटी या शब्दाने व्यक्त करतो, सजीवांची विविधता। जैविक विविधता म्हणजे सजीवांची विविधता, ही सगळ्या प्रकारची सजीवांची आहे, वनस्पती असोत किंवा प्राणी असोत, या सगळ्यांची एक प्रचंड विविधता या संपूर्ण पृथ्वीवर आहे। आणि पुन्हा विविधतेमध्ये देखील विविधता अशी की ज्या ठिकाणचं वातावरण जसं असेल तशी ती विविधता असते। एखाद्या विषुववृत्तीय जंगलामधली विविधता वेगळी, समशीतोष्ण कटिबंधामधल्या जंगलामधली विविधता वेगळी आणि एखाद्या बर्फाळ प्रदेशामधली विविधता वेगळी, तर विविधतेमध्ये देखील विविधता आहे। आणि हे सगळं का निर्माण झालं असा प्रश्न मला की एवढं सगळी विविधता का निर्माण केली, एकसारखे सगळी झाडं आंब्याची, सगळी झाडं पेरूची, सगळी झाडं सागाची असं का नाही झालं, सगळे प्राणी एकसारखे असे का नाही झाले। आपण जे थोडंसं खोलामध्ये येतो की ही सगळी सृष्टीमध्ये विविधता का आली, ते आपल्या लक्षात येतं की मुळामध्ये सजीव जे निर्माण झाले यांच्यामध्ये जे काही समजा एकपेशीय सजीव पृथ्वीवरती पहिल्यांदा निर्माण झाले त्यांच्यामध्ये उत्क्रांती त्यांची होत असतानाच खूप प्रकारची विविधता निर्माण झाली। एका बाजूने त्यांचा संकर झाला म्हणून, दुसऱ्या बाजूने त्यांच्यामध्ये जनुकीय उत्परिवर्तन झाले म्हणून, त्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये जेनेटिक म्युटेशन्स। आणि ह्या असंख्य काळ किती काळ हे सगळं चालू आहे काही सांगता येत नाही आपल्याला, पण तरी जर लाखो वर्षांच्या काळामध्ये सातत्यानं हे जे संकर आणि म्युटेशन्स होत आहेत, उत्परिवर्तन होत आहेत, ह्या सगळ्यामधनं प्रचंड विविधता निर्माण झालेली आहे। सगळ्या छोट्याशा वनस्पती होत्या शेवाळासारख्या की ज्या मुळात पाण्यामध्ये होत्या, त्यांचा काहीतरी उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये ज्या पाण्याबाहेर आल्या त्या ठिकाणी वाढायला लागल्या, मग या ठिकाणी ज्या पृथ्वीतलावरती पाहिल्या खुरट्या वनस्पती सगळ्या होत्या, कुठेतरी पोषक तत्व त्यांना मिळाली, त्या मोठ्या वनस्पती वाढायला लागल्या, हळूहळू त्याच्यामध्ये आणखी उत्क्रांती होऊन मोठे वृक्ष झाले आणि या सगळ्या निसर्गाची विविधता निर्माण झालेली आहे। याचं आणखीन एक कारण असं की सगळ्या वनस्पतींना कुठेतरी सूर्यप्रकाश हवा असतो। आपण पाहतो की तीन चार स्तरावरती या वनस्पती वाढतात, त्यांना सूर्यप्रकाशाची फारशी गरज नाही, ते जमिनीच्या खाली वाढतात कंदमुळांसारख्या, त्याला पानं असतात वरती, पण मुळामध्ये त्यांची वाढ जी अन्न साठवण जी काही आहे ते होतं जमिनीमध्ये। जे जमिनी सरपट वाढतात त्याला कुठेतरी झिरपून आलेला सूर्यप्रकाश पुरतो, ज्याला आणखी सूर्यप्रकाश लागतो त्या ह्या जमिनी सरपट वाढणाऱ्या गवतांच्यापेक्षा आणखी वर उठतात, पण त्या खुरट्या राहतात आणि त्याहून मोठे जे महाकाय वृक्ष अशा प्रकारचे उंचच्या उंच होतात, ह्या सगळ्यांना प्रचंड प्रकाशाची गरज असते। तर खाली यांची खोड लहान आणि वरच्या बाजूला छत्रीसारखा यांच्या संपूर्ण फांद्या आणि पानांचा पसारा पसरलेला अशी यांची रचना होते। आणि पुन्हा यांच्यामध्ये प्रत्येकाला जमिनीमधनं ते काय घेणार, जमिनीला काय देणार, त्यांची फळांचं प्रसार बीज प्रसार कशा तऱ्हेनं होणार, त्यांचं परागीभवन कशा तऱ्हेनं होणार, ह्या सगळ्यानुसार पुन्हा त्यांच्यामध्ये काही विविधता निर्माण झालेली आहे। आणि ही सगळी विविधता एका बाजूने वनस्पती सृष्टीमध्ये होत असताना दुसऱ्या बाजूने या सगळ्या प्रकारच्या वनस्पतींवर जगणारे प्राणी अशी प्राण्यांमध्ये विविधता आहे। आणि या प्राण्यांमध्ये विविधतेमध्ये कोणता प्रकार आहे की काही प्राणी आपण म्हणतो की हे शाकाहारी प्राणी आहेत आणि काही प्राणी जे आहेत हे मांसाहारी प्राणी आहेत। आता पुन्हा असा भेद का निर्माण झाला,
कसं ते निसर्गात काम चालतं बघा. सगळे प्राणी जर शाकाहारी असते तर ह्या सगळ्या वनस्पती ज्या आहेत ते सगळ्यांनी खाऊन संपवल्या असत्या. आणि ह्या वनस्पती केव्हा असं म्हणजे आपण जन्माला येण्याच्या आधीपासूनच ही पृथ्वी पूर्णपणे उजाड झाली असती. पण निसर्गामध्ये अशी व्यवस्था निर्माण झाली की काही प्राणी जे आहेत हे शाकाहारी असतील, म्हणजे गवत किंवा झाडपाला म्हणा फळं म्हणा हे खातील. आणि ह्या प्राण्यांचं मांस खाणारे जे आहेत ते मांसाहारी प्राणी आहेत. ते थेट गवत खात नाही, सिंह गवत खात नाही, कधी गाय गवत खाते, हरिण गवत खाते, ससा गवत खातो. आणि या शाकाहारी प्राण्यांना खाणारे असे मांसाहारी प्राणी निर्माण झाले. आणि कुठंतरी वेगवेगळ्या प्रकारचं अन्न प्रत्येकाला, की मर्यादित प्रमाणामध्ये असलेलं अन्न सगळ्यांना मिळावं, ह्याकरता प्रत्येकाचं अन्न वेगळं बनलं. आणि प्रत्येकाचं वेगळं अन्न असल्यामुळे ती प्राण्याची जात वेगळी झाली. आणि पुन्हा यांची रचना अशा तरीची झाली की केवळ फक्त दुसऱ्यावरती आक्रमण करून त्याचं भक्ष म्हणून वापर करते असंही नाहीये. तर हे सगळे पुन्हा या निसर्गाच्या एका बृहत मोठ्या अशा चक्रामध्ये एकमेकांना मदतही करतात. म्हणजे जसं एखादी समजा गाय इथे गवत चराय करता आली तर ती गाय फक्त गवत संपवून नाही टाकत, तर ती चरता चरता मागच्या बाजूने खाली शेणही टाकते की जे शेण तेच गवत वाढाय करता त्यांना उपयोगी पडतं. मधमाशी आपल्या पोळ्यामध्ये मधाचा संचय करते, पण त्याच वेळेला ती फक्त झाडावरच्या फुलांमधला मध ओरबाडून घेऊन आपल्याकडे साठवायचा असं न करता ती त्या फुलांच्या परागीभवनाला मदत करून फुलांचीही फळं बनतील. एका बाजूने मधमाशीचं स्वतःचं जीवनचक्र चालू राहील आणि दुसऱ्या बाजूनं फुलांचं जीवनचक्र फळांच्या आणि बियांच्या माध्यमातून पुढे चालू राहील, ती झाडंही वाढतील हे मधमाशी पाहते. म्हणजे एकमेकांवरती अवलंबून असणारी परस्परावलंबी आपण ज्याला म्हणतो अशा तऱ्हेची व्यवस्था आहे. आणि ती परस्पर उपयोगी पण आहे, एका बाजूने दुसऱ्याचा उपयोगही करते आणि स्वतः दुसऱ्या बाजूनी कोणतरी उपयोगीही पडते. आणि अशाची जी काही गुंतागुंत गेल्या अब्जावधी वर्षांच्या पृथ्वीच्या पाठीवरच्या आणि समुद्रामधल्या सगळ्या ठिकाणच्या पर्यावरणात निर्माण झालेली आहे, ही जी जैविक विविधता आपण या ठिकाणी संपूर्ण निसर्गामध्ये पाहतो, ह्याच्यामध्ये निसर्गाचा आणखीन एक हेतू आहे. आणि तो हेतू असा आहे की समजा एखादी प्राण्याची विशिष्ट जात आहे, तिचं विशिष्ट अन्न आहे, तर ते अन्न संपलं तर ती प्राण्याची जात संपून जाईल. पण त्यांची जेव्हा वेगळी एखादी जात असते की जी कदाचित थोडीशी दुसऱ्या प्रकारच्या अन्नावरती जगू शकेल, किंवा एखाद्या विशिष्ट वातावरणामध्ये जगणारी प्राण्यांची एखादी विशिष्ट जात असेल, त्या वातावरणात जरा फरक घडला तर काय होईल, त्या जीवजातीसाठी ते वातावरण अनुकूल राहणार नाही आणि ती जीवजात संपून जाईल. निसर्गाला या जीवजाती टिकवायच्या आहेत. जेवढी विविधता जास्ती तेवढा निसर्ग आपला पाया जो काही आहे हा मोठा करत असतो. किंवा आपण निसर्गामध्ये जेव्हा पाहतो की वनस्पतींच्या जाती ह्या प्राण्यांच्या जातींपेक्षा खूप अधिक आहेत, कारण वनस्पती ज्या काही आहेत त्या सूर्याच्या उन्हाचा उपयोग करून, जे आपण ज्याला म्हणतो सूर्यप्रकाश, त्याच्यापासून प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करतात. पृथ्वीवरचे कोणतेही प्राणी ज्यांच्यामध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करू शकत नाहीत. आपण एवढा मोठा बुद्धिमान मानव म्हणतो पण आपल्याला आपलं अन्न तयार करता येत नाही, या हिरव्या वनस्पतींनी तयार केलेलं अन्न हेच आपल्याला खावं लागतं. आणि त्यामुळे बहुतांश सगळ्या प्राण्यांच्या अन्नाची गरज भागवण्याकरता त्या ठिकाणी वनस्पतींची विविधताही सगळ्यात जास्ती आहे. मग अशी म्हणण्याप्रमाणे काही वनस्पती खुरट्या वाढतील, काही जमिनी सरपट असतील, काही मोठ्या होतील, काही वेळीसारख्या एखाद्या वृक्षाच्या आधाराने वाढतील, अशा तऱ्हेनं सगळीकडे ही विविधता निसर्गात जपलेली आपण पाहतो. ही निसर्गामध्ये विविधता जपण्याचा आणखीन एक हेतू आपल्याला लक्षात येईल. समजा भाताचं पीक आहे की अन्नाची झाडं आहेत, तर एकाच प्रकारचं भात सगळ्या एखाद्या गावामधल्या शेतकऱ्यांनी लावलं आणि नेमकी त्या जातीवरती त्यावर्षी कीड पडली तर होईल काय, त्या गावातलं सगळं भाताचं पीक, एखाद्या सगळं गव्हाचं पीक, सगळं बाजरीचं पीक, सगळं ज्वारीचं पीक हे पूर्णपणे नाही समजून जाईल, कीड ते फस्त करून टाकेल. पण ह्यात जर भाताच्या 10-15 जाती असतील, ज्वारीच्या 10-15 जाती असतील, गव्हाच्या 25 जाती असतील, तर होईल काय, ओ या जातीवरती समजा कीड पडली तर ब ही जात वाचेल, ओ आणि ब वरती कीड पडली तर क ही जात वाचेल, आणि कुठेतरी आपल्याला अन्नाची निर्मिती ही होत राहणार आहे. आंब्याचं झाड आहे समजा, सगळे आपण एकाच तऱ्हेचं कलमीकरण करून सगळी एकच आंब्याची जात आपण संपूर्ण भारतभर समजा निर्माण केली, तर एखाद्या वर्षी असंही होऊ शकेल की त्या आंब्याच्या जातीवरती कीड पडली आणि भारतातले सगळे आंबे हे पूर्णपणे नाहीसे झाले. निसर्ग होऊ देत नाही आणि म्हणून निसर्ग काय करतो तर विविधता जपतो, की आंब्याच्या एका जातीमध्ये काही जनुकिया त्यांच्या जनुकांनुसार काही गुणधर्म असतात आणि दुसऱ्या एखाद्या जातीमध्ये दुसरे गुणधर्म असतात, तिसऱ्या जातीमध्ये तिसरे गुणधर्म असतात. प्रत्येक जातीची जनुकीय रचना जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारची असते आणि त्यामुळे जरी एका जातीची झाडं नाहीशी झाली काही कारणामुळे तर दुसरी जात टिकून राहते आणि अंतिमत ती जीवजाती कुठे ना कुठेतरी अस्तित्वामध्ये राहते. माणसाच्या जीवतीमध्ये आपल्याला हे लक्षात येतं
की माणसं सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आहेत. पा आपण झालं की त्यांची रचना वेगळ्या तऱ्हेची होते, त्यांच्यातले गुणधर्म वेगळ्या तऱ्हेचे होतात. एखादा विषुववृत्ताजवळचा माणूस आहे, आफ्रिकेमधला किंवा भारताच्या दक्षिण भागामधला, हा जास्ती रंगानं काळा असतो. कशामुळे? तर त्याला उन्हाचा जास्ती सामना करावा लागतो म्हणून. आणि याच्यावर एखादा ध्रुवाजवळ राहणारा किंवा आपण ज्याला युरोपामध्ये राहणारी माणसं म्हणतो, शीतकटिबंधामध्ये राहणारी माणसं म्हणतो, ही रंगानं गोरी असतात. कशामुळे? त्यांना आणखी ऊन शरीरात जायला पाहिजे, ऊन मुळात कमी आहे, सूर्य डोक्यावर येत नाही त्यांच्या म्हणून. ही जी माणसांची विविधता आहे, ही सुद्धा निसर्गामधल्या वैशिष्ट्यामुळे निर्माण झाली आहे. पहा, एका ठिकाणची माणसं वेगळी, दुसऱ्या ठिकाणची वेगळी, कोणी लांब नाकाची, कोणी बसक्या नाकाची, मिचमिच्या डोळ्यांची, कोणी गोरी, कोणी काळी, हे सगळं कशामुळे झालं? निसर्गाशी त्यांनी समायोजन केलं, त्यामुळे निर्माण झालं. आणि सगळ्याचा पुन्हा कुठून एक अंतिम हेतू निसर्गाचा असा जाणवतो की या सगळ्या वैविध्यांसह सगळ्या ठिकाणी माणसं जगावीत, कुठला तरी माणूस शिल्लक राहावा. समजा विषुववृत्तावरची माणसं काही कारणामुळे जास्ती उन्हामुळे मेली, तर शीतकटिबंधामधला माणूस जो काही आहे हा शिल्लक राहू शकतो. आणि माणूस नावाची, होमो सेपियन्स नावाची जी जात आहे, प्रजाती आहे, ती तरी शिल्लक राहील. त्यामुळे अशा एका हेतून अनेक हेतू आपण म्हणतो की अन्नाचा हेतू आहे, किडे नष्ट न होऊ देण्याचा हेतू आहे, स्थानिक परिस्थितीनुसार बदल घडवून काही विविधता निर्माण करण्याचा निसर्गाचा हेतू आहे. अशा अनेक हेतूंनी ही विविधता निसर्गानं जपलेली आहे. आणि शिवाय ह्या सगळ्याचं पण आपण मूळ जर पाहिलं, संख्येचा आपण विचार करूया, विविधतेमधल्या संख्येचा, तर असं लक्षात येतं की एक अन्नाच्या दृष्टिकोनाने विविधता आहे की सगळ्यांचं मूलभूत अन्न सूर्यप्रकाशाच्या सहाय्यानं अन्न तयार करणाऱ्या वनस्पती आहे. हिरव्या वनस्पती हे सगळ्यांचा मूळ आधार या संपूर्ण अन्नाच्या चक्राचा म्हणूया, अन्नाच्या व्यवस्थेचा म्हणूया. आणि मग ह्या वनस्पती ज्या काही आहेत त्या सगळ्यात जास्ती संख्येनं हव्यात, आणि त्यामुळे त्यांच्यातली विविधता ही सगळ्यात जास्ती आहे. आणि किती आहे आपण म्हणतो की पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पती, जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती, मोठ्या वाढणाऱ्या वनस्पती, लहान होणाऱ्या वनस्पती, एकीच्या आधाराने वाढणाऱ्या दुसऱ्या वनस्पती, अशा असंख्य प्रकारांमध्ये लक्षावधी नव्हे अब्जावधी प्रकारच्या वनस्पती या सृष्टीमध्ये आहेत असं आपल्या लक्षात येतं. आणि ह्या सगळ्या वनस्पती यांना आपण असं कल्पना करू की एक शंकू किंवा पिरॅमिड आहे, किंवा स्तूप ज्याला म्हणलं जातं तो आहे. आणि स्तूपाचा पाया जो काही आहे हा सगळ्यात मोठा पाहिजे, आणि तो वरती लहान जाणारा पाहिजे. म्हणून सगळ्यात पायाला ज्या आहेत त्या हिरव्या वनस्पती आहेत. आणि त्यामुळे हिरव्या वनस्पतींची संख्या त्याच्यामधली विविधता जी काही आहे ती सगळ्यात जास्ती. या हिरव्या वनस्पती खाणारे जे भक्षक आहेत त्याला आपण म्हणतो प्राथमिक भक्षक, पहिल्या स्तरावरचे भक्षक, की जे आज आपण दुसऱ्या भाषेत सामान्य भाषेमध्ये म्हणतो शाकाहारी प्राणी. म्हणजे माणूस आला, बकरी आली, गाय आली, ससा आला, हरिण आलं, हे सगळे शाकाहारी प्राणी जे आहेत हे वनस्पतींना खाऊन आपला जीवनक्रम जो आहे चालवतात. आणि त्यामुळेच वनस्पतींच्या पेक्षा या प्राथमिक भक्षकांच्या स्तरावरची जी विविधता आहे ती खूप कमी आहे. ह्या भक्षकांना, म्हणजे प्राथमिक भक्षक जे काही आहेत, शाकाहारी प्राणी जे काही आहेत, ह्यांना खाणारे दुसऱ्या स्तरावरचे भक्षक आहेत. तर इंग्रजीमध्ये आपण म्हणतो कार्निवोरस ॲनिमल्स, एक झाले हर्बीवोरस, दुसरे झाले कार्निवोरस, त्या मांसाहारी प्राणी. या मांसाहारी प्राण्यांची संख्या ही शाकाहारी प्राण्यांच्या पेक्षा आणखीन कमी आहे. आणि सगळ्यात वरचे म्हणजे मांसाहारी प्राण्यांना खाणारे जे मांसाहारी भक्षक आहेत त्यांची ती संख्या अगदी कमी आहे. एखाद्या अशा आपण जंगलामध्ये आहोत, हिंडतो आहोत, आपल्या लक्षात येईल की वनस्पती जिथे दिसेल, जागा दिसेल त्या ठिकाणी वनस्पती वाटतात, फक्त पायवाटा ज्या काही आहेत त्या रिकाम्या राहतात. त्यांच्यापेक्षा ते वनस्पती खाणारे प्राणी म्हणजे ससे, हरिण, गाई, म्हशी ह्या कमी आहेत. त्यांना खाणारे प्राणी जे आहेत, उदाहरणार्थ कोल्हे म्हणा, आणखीन की अशा तरी जे काही आपण म्हणा मधल्या स्तरावरचे भक्ष्य प्राणी आहेत ते आणखीन कमी आहेत. आणि वाघांची आणि सिंहांची संख्या की जी अगदी संपूर्ण अन्नस्तूपाच्या वरच्या स्तरावरती आहेत, ही संख्या अगदी कमी आहे. म्हणजे एखाद्या विशिष्ट जंगलामध्ये समजा 1000 हरणं असतील तर वाघ फक्त किंवा सिंह 2-3 असू शकतात. अशा तर ही संपूर्ण रचना निसर्गात झालेली आहे. म्हणजे ज्या ठिकाणी जो भक्षक जेवढ्या वरच्या स्तरावरती तेवढी त्याच्यामधली विविधता कमी, त्याची संख्या कमी. आणि जो जेवढ्या खालच्या खालच्या स्तरावरती आपण येऊ तेवढी संख्या वाढत जाते, विविधता वाढत जाते. आणि या सगळ्यामधनं एक निसर्गाचा मुख्य हेतू हा की व्यवस्था अधिक सुस्थिर व्हावी. जेवढ्या प्रजाती जास्ती तेव्हा निसर्गाचा पाया मोठा. आपण कुठली इमारत बांधतो त्या पाया भक्कम आहे का याचा विचार करतो. तर निसर्गाची जी काही इमारत आहे या इमारतीचा पाया भक्कम होण्याकरता तर विविधता ह्या तऱ्हेनं जपली आहे की ज्यांची सगळ्यात जास्ती अन्न म्हणून गरज, त्यांचं प्रमाण जास्ती, त्यांची विविधता जास्ती. सध्या मात्र मित्रांनो आपण सगळी परिस्थिती फार उलटी करून टाकली आहे. आपण सध्या या विषयावरची हाकाटी, बायोडायव्हर्सिटी कमी होती आहे, जैवविविधता कमी होती आहे, सजीवांची संख्या कमी होती आहे, सजीवांच्या प्रजाती कमी होत आहेत,
एका विशिष्ट प्रकारच्या प्रजातींची आपण वाढ करतो आहोत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कानावरती आल्या असतील. उत्पादन खूप वाढलं, पण स्थिती काय झाली? 5000 जातींचं भात निर्माण होणं हा अशा तऱ्हेचा शंकू असेल, तर 25 जातींचं भात असं निर्माण होणं हा उलटा शंकू झाला. ही जी संख्या आहे विशिष्ट सगळ्या प्रकारच्या प्राण्याची विशिष्ट संख्या, हे पण पाहिल्याप्रमाणे याच्या संबंधित उपलब्ध अन्न अशी आहे, ती जात टिकणे अशी आहे, त्या दर्जा संवर्धन होणे अशी आहे. कारण एक आपण लक्षात घेऊ की निसर्गामध्ये दोन मूलभूत प्रेरणा आहेत, स्वतः टिकून राहणं आणि आपल्या जातीचा प्रसार करणं. पण ज्या ज्या कारणाकरता आपण म्हणतो बेसिक इन्स्टिंक्ट या दोन मुख्य की टिकून राहणं आणि प्रसार करणं, या दोन्ही करता ही जैविक विविधता जी काही आहे ती उपयोगी पडते. ही जात नाही जमली दुसरी जात ती जगेल, ती नाही जमली तिसरी जात जगेल, अशा तऱ्हेनं हे होतं. ह्या जातींचे पण शत्रू असल्यामुळे त्या शत्रूला तोंड देऊन त्यांना जगायचं आहे, तर त्यामुळे विविधता उपयोगी पडते. जसं आपण पाहिलं की रायवळ आंबे किंवा गावठी आंबे आहेत, एका प्रकारच्या आंब्यावरती कीड पडली, दुसऱ्या प्रकारचा आंबा जगू शकतो. तो दुसऱ्या प्रकारचा आंबा हा किडीला ह्या झाडावरून त्या झाडावर जायला प्रतिबंध करतो, तो बॅरियर आपण ज्याला म्हणतो, अडथळा ज्याला आपण म्हणतो, अशा तऱ्हेनं काम करतो. तर शेतामध्ये आपण पाहूया पाहतो की जर आपण एकाच प्रकारचं भाताचं किंवा गव्हाचं पीक लावलं तर कीड सगळीकडे पसरते. पण एकाच शेतामध्ये एक पीक आहे, शेजारच्या शेतामध्ये दुसरं पीक आहे, तिसऱ्या शेतामध्ये तिसरं पीक आहे, अशा जर 10 प्रकारची जर आपण पिकं लावली गव्हाची किंवा तांदळाची, तर होतं काय? एका पिकावर जरी कीड पडली तर मध्ये अडथळा आल्यामुळे त्याच प्रकारच्या दुसऱ्या ठिकाणच्या पिकावरती त्या जातीच्या पिकावरती ती कीड जाऊ शकत नाही, आणि त्यामुळे इकडचं धान्य फस्त घरी झालं किडीमुळे, ती तिकडचं धान्य वाचू शकतं. आणि या सगळ्यामधनं प्राणी स्वतः जगतात, इतरांना जगवतात, आणि त्याकरता निसर्गानं मला वाटतं ही विविधता जी काही आहे ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे जपलेली आहे आणि तिला खतपाणी घातलेलं आहे. माणूस मात्र हे सगळं उलटपालट करून टाकतो. आपण विविधता कमी केली आणि उत्पादन वाढवलं आणि मग हा डोलारा जो काही आहे हा केव्हा तरी न टिकणारा डळमळीत होणारा असा डोलारा आपल्याला असल्याचं जाणवतं. या सगळ्या विविधतेमध्ये प्राण्यांच्या प्रजातींच्या संख्येमध्ये पण आणखी एक वेगळा विचार आहे, तो म्हणजे ऊर्जेचा. की तुम्ही पहा प्रत्येक स्तरावरती ऊर्जा जी काही आहे ती कमी होत आहे. म्हणजे पिरॅमिडच्या संख्येचा आपण पाहिला हा ऊर्जेचाही पिरॅमिड आहे. की सगळ्यात जास्त ऊर्जा सूर्यप्रकाशाच्या रूपानं आणि ही सगळी घेऊन साठवण अन्न निर्मिती करणं ही प्रक्रिया झाडांच्या हिरव्या वनस्पतीच्या स्तरावरती होते, तर त्यांचं प्रमाण सगळ्यात जास्ती आहे. पण इतर प्राणी त्यांच्यावरती अवलंबून असल्यामुळे ह्या ऊर्जेचा काही भागच त्यांना मिळतो आणि त्यामुळे त्यांची संख्या जी काही आहे ती कमी आहे. कारण ही जी निर्माण केलेली ऊर्जा आहे वनस्पतींनी ती त्यांना पुरायला हवी. जे मांसाहारी प्राणी आहेत ते शाकाहारी प्राण्यांवर जगतात, तर त्यांना आणखीन कमी ऊर्जा मिळते जगण्याकरता, आणि त्यामुळे त्यांचं जे काही प्रमाण आहे ते त्यांची संख्या विविधता जी काही आहे ती आणखीन कमी राहते. म्हणजे हा एका वेगळ्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला हा नेमका शंकू किंवा स्तूप जो काही आहे कसा करता आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि मग हे सगळं जे निसर्गाचं रहस्य आहे हे आपल्याला कळलं की विविधता का आहे सजीवांची, तर मग ही विविधता टिकवून ठेवणं हे म्हणून कुठेतरी आपलं एक काम बनतं. सध्या जे आपण करतो ते सगळ्यात विविधता कमी करणं आणि याला आपण मोनोकल्चर म्हणा की एकेरीपणा सगळीकडे जो आणतो आहोत, की निसर्गामध्ये असेल विविध प्रकारची झाडं तोडायची आणि मग साग एके साग, युकॅलिप्टस एके युकॅलिप्टस, किंवा आंबा एके आंबा, काजू एके काजू, किंवा संत्र एके संत्र, अशा तऱ्हेची झाडं लावणं. तर शेतामध्ये मग कपाशी म्हणजे सगळा मोठा प्रदेश हा कपाशीच फक्त येतो, या भागात मोठ्या प्रमाणात फक्त ऊसच होतो, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फक्त तांदूळ तांदूळच होतो. हे जे काही आपण ज्याला म्हणतो मोनोकल्चर, एकेरी अशा प्रकारचं उत्पादन घ्यायला लागलेलो आहोत झाडांचं असो किंवा अन्नधान्याचं असो, तर ह्याच्यामधून आपण विविधतेला धोक्यात आणतो आहोत. जनुकीय तंत्रज्ञान जे काही निर्माण झालेलं आहे हे सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये विविधतेला धोकादायक ठरतं आहे. क्लोनिंगचं तंत्रज्ञान असो म्हणा की अशी जी तंत्रज्ञान आधुनिक निर्माण होत आहेत, ही सगळी काय करतायत, तर एकाच प्रकारच्या प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अनेक हे कसे निर्माण होतील, त्यांचे जीव कसे निर्माण होतील हे आपण पाहतो. टिश्यू कल्चर आपण जाणवेल की ऊती संवर्धन, एका वनस्पतींच्या पेशींपासून तशाच प्रकारच्या शेकडो हजारो लाखो वनस्पती निर्माण करणं हे आपण ऊती संवर्धनामधनं करतो. की जसे आपण झाडांचं एकेरीकरण करतोय ना, असं आपण प्राण्यांचं सुद्धा एकेरीकरण करतोय खूप मोठ्या प्रमाणात. ज्याला ब्रीडिंग म्हणतो आपण कुठल्याही प्राण्याचं, प्रजनन मुद्दामून करणं, त्यामध्ये असं एकेरीकरण होतं. कोंबड्या, निसर्गामध्ये कोंबड्यांची विविधता आहे स्थानिक परिस्थितीनुसार किंवा त्यांच्या जनुकांनुसार. तर आपण जे एखादं पोल्ट्री टाकतो त्याला एकाच प्रकारच्या असंख्य प्रकारच्या शेकडो हजारो कोंबड्या या आपण एका ठिकाणी निर्माण करतो. काही प्रजाती आपण प्राण्यांची इतर म्हणजे खाण्यासाठी प्राणी, तर खाण्यासाठी प्राणी विशिष्ट प्रकारचे पाहिजेत, तर आपण त्या प्राण्यांची पैदा संसर्ग करतो की त्याच्यामध्ये वैविध्य जे आहे ते पूर्णपणे नाहीसं होईल.
आणि त्यामुळे अशी झाडांची विविधता टिकवून ठेवणं आवश्यक आहे, तशीच कुठेतरी या प्राण्यांचीही विविधता टिकवून ठेवणं हे आवश्यक आहे. माणसांची कल्पना करा मित्रांनो, की समजा सगळी माणसं एकसारखी झाली, एकाच रंगाची, एकाच पद्धतीनं दिसणारी, एकाच प्रकारचे कपडे घालणारी, तर आपल्याला आवडेल का? नाही, ती माणसं जगूही शकणार नाहीत. प्रत्येक माणूस वेगळा आहे, इतरांपेक्षा तिचं वेगळेपण आहे, वैशिष्ट्य आहे, त्याची जनुकं वेगळी आहेत, त्याचं अन्न वेगळं आहे, त्याचा अधिवास वेगळा आहे, आणि त्यामुळे तो त्या अधिवासात तो प्राणी जगत असतो. आणि हे जे निसर्गाचं रहस्य आहे, विविधता टिकवण्यामागचं, निर्माण करण्यामागचं, जगवण्यामागचं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे सगळं कुठेतरी टिकवण्याचाही आपण प्रयत्न केला पाहिजे. नुसतं टिकवण्याचं काय आपल्याला माहित नाहीये, अध्यापनाचा अभ्यास करायला हवा. तर कुठेतरी आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये हा जो विषय असेल बायोडायव्हर्सिटी, हा पण पूर्णपणे अभ्यास होया. त्याचा ठिकाणी पुस्तकाचा उपयोग नाही, ऐकी माहितीचा उपयोग नाही, वाची माहितीचा. आपण गेलं पाहिजे, डायव्हर्सिटी कुठे आहे काय ती पाहिली पाहिजे, जगण्यात गेलं पाहिजे, हिंडलं पाहिजे, कसे वनस्पती आहेत, कशा वाढतात, प्राणी कसे आहेत, ते कसे इकडे तिकडे वावरतात, त्यांची संख्या कशी आहे, त्यांच्या वैशिष्ट्य काय आहेत, ही सगळी प्रत्यक्ष जाऊन समजावून घेणं, आणि मग ही वैशिष्ट्य टिकवण्याकरता आपण प्रयत्नशील राहणं, हे दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. नुसता अभ्यासही पुरेसा नाहीये, तर अभ्यास करून आपल्याला पुढे उपयोग नाही. प्रत्यक्षामध्ये जरी विविधता कमी होत राहिली, अभ्यासाचा काही उपयोग नाही. तर आपण अभ्यासही करूया आणि त्याचबरोबर त्या विविधतेची आपण जपणूकही करूया. शेतामधली अन्नधान्याची जी काही आपण म्हणतो की गावरान जातींची पिकं, जे शेतकरी विद्यार्थी असतील त्यांनी हा विचार करावा की संकरित धान्य विशिष्ट प्रकारचं वापरण्यापेक्षा की मूळचं इथं या भागामध्ये वाढणारं कोणतं धान्य होतं, ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, तांदूळ असेल, हे वाढायचा मी प्रयत्न करेन माझ्या शेतामध्ये. माझ्या आजूबाजूला वनस्पती पूर्वी कोणत्या होत्या, सगळ्या वनस्पती आहेत का, तसतील तर त्यामुळे कुठलं आणून माझ्याकडे लावता येतील, वाढवता येतील, हे आपण पाहिलं पाहिजे. त्या वनस्पती जर आपल्या खाण्यामध्ये आल्या तर आपण त्या जगू. म्हणजे आपल्या आहारामध्ये जे थोडंसं एक विविधता कमी झालेली, आहारामधली सगळीकडे एकसारखं अन्न, सगळ्या रेस्टॉरंटमध्ये तेच मिळतं जगभर सगळीकडे, असं होता कामा नये. प्रत्येकाचं अन्न वेगळं असू शकतं, त्या त्या परिस्थितीनुसार हे अन्न वेगळं असू शकतं, त्या अन्नामध्येही ह्या वेगळ्या वेगळ्या समाज जर आपण केला तर ते टिकतं. अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आपल्याकडे आहेत, त्यांची विविधता फार प्रचंड मोठी. आयुर्वेदामध्ये सांगितलं कुठली वनस्पती आहे, कशी आहे, उपयोगी, आपण याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आणि ही औषधांची जी काही विविधता आहे ती देखील जपली पाहिजे. आणि या सगळ्याकरता आपल्याला हिंडावं लागेल, जावं लागेल, पाहावं लागेल. आणि या सगळ्या कृतींमधनं, प्रत्यक्ष काहीतरी करण्यामधनं, लोकांचं प्रमोशन करण्यामधनं, स्वतः तशी कृती करण्यामधनं ही विविधता जी आहे तिचं संवर्धन होणार आहे. आणि एका प्रकारे विविधतेचं संवर्धन करणं, विविधता वाढवणं, असलेली विविधता टिकवणं, हे एका प्रकारे निसर्गाच्याच कामात त्याला सहाय्य करण्यासारखं आहे. ही विविधता आपण उलटी जी करून टाकलेली आहे, विविधता कमी करतो आहोत, हे निसर्ग विरोधी वागणं आहे आपलं. ती विविधता आपण वाढवूया. आणि जे वाढवण्याचं निसर्गाचं मूळ आपण म्हणूया की बेसिक प्रोग्राम त्याचा एक विविधता जास्ती जास्त वाढवत नेणं, त्या निसर्गाच्या कामामध्ये त्याला आपल्या बाजूने आपण जमेल तेवढं सहकार्य करूया. आणि हे एक फार मोठं काम पर्यावरणासाठी आपण केलेलं भावी काळामध्ये असणार आहे.